बीडच्या बातमीकडे धनगर आरक्षणासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार इम्तियाज जलील गोपीचंद पडळकर आणि महादेव जानकर यावेळेला उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन वाजता बीड मध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत आयोजक आहेत इशारा मेळाव्याचे इशारा मेळावा म्हणजे काय नेमका आणि बीडमध्येच का हा राज्य शे राज्य सरकारने धनगर समाजाला तीन महिन्याची मुदत दिली होती ती आता वीस तारखेला संपत्ती आहे एका आंदोलनाला यश मिळालं मराठा बांधवांच्या आमच्या आंदोलना आमचा आरक्षण अंमलबजावणी करावी आणि आत्ता तरी सध्या तरी सरकारची काही पावलं आरक्षण अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने दिसत नाहीत म्हणून शेवटचा अंतिम इशारा आज आम्ही इथे देतोय येणाऱ्या पंधरा तारखेच्या अधिवेशनामध्ये मा मराठा समाजाबरोबरच धनगर समाजाचा बी अध्यादेश काढावा आणि या समाजाला आजपर्यंत फसवले तो आता न्याय या पंधरा तारखेच्या अधिवेशनात द्यावा हेच आमचं म्हणणं आहे मात्र सोंडी मा आमरण उपोषण झालं होतं तिथं काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं सरकारची भूमिका आश्वासक वाटत नाही चौंडीमध्ये एकवीस दिवसाचं आमरण उपोषण झालं पण सरकार हे वेळोवेळी धनगर समाजाला आहे त्या ठिकाणी आम्हाला पन्नास दिवसाचं लिखी दिलं आणि पन्नास दिवसात आपलं आरक्षण एस टीचं आम्ही सरकारच्या वतीनं तुम्हाला देऊ असा शब्द देऊन आमची आणि समाजाची घोर निराशा केली आमचा इशारा सरकारला एवढाच आहे की धनगर समाजाचा एस टी आरक्षणाचा प्रश्न पंच्याहत्तर वर्षापासून प्रलंबित आहे तो त्वरित मार्गी लावावा बस एवढीच मागणी आमची काय निर्णय घेणार आज इशारा म्हणजे काय निर्णय घ्याल आज एक तर सरकारला करो किंवा मरो आमच्यासाठी धनगर समाजासाठी हा जसा इशारा आहे तसंच सरकारला देता की जाता अशा पद्धतीचा जा इशारा या निमित्ताने दिला जाईल आणि मग निवडणुकीसह प्रत्येक टप्प्यावर या धनगर या संबंधित येणाऱ्या सरकारच्या साठी असेल तो पर्सन हर्षल सह मी महेंद्र कुमार मुधोळकर टी व्ही मराठी बीड